आगामी अधिवेशनात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजप सरकारला घेरण्याची शक्यता आहे. याबाबतचं विधान काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक विधान केलंय. तसंच शेतकऱ्यांचा मुद्दा, एलबीटी यासह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. शिवसेना भाजप युती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे आणि काँग्रेस या अधिवेशनाच्या आधीच भव्य शेतकऱ्यांचा मोर्चा आणणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत. पाटील साहेब, उद्या पहिल्यांदा काँग्रेस आक्रमक विरोधी पक्ष नेता म्हणून रस्त्यावर उतरताना दिसणार आहे. गेले 15 वर्ष तुम्ही सत्तेत आहात आणि आता विरोधात उतरण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे. कशा प्रकारची काँग्रेसची रणनीती असणार आहे? उद्याचं खरं म्हणजे पहिल्या दिवशी काँग्रेसने हल्ला बोल मोर्चाचं आयोजन करण्यात केलेलं आहे. याचं कारण असं की गेले महिना दीड महिना मी जे पाहतोय राज्यातलं, किंबहुना निवडणुकीच्या नंतर जे सत्र जे आज शेतकऱ्यांच्या आतमध्ये सुरू आहे, नापिकी झालेली आहे, कपाशीला भाव नाहीत, खरेदी केंद्र सुरू नाहीत, अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा करताना मात्र सरकारकडून कुठल्या प्रकारच्या संवेदना दिसत नाही. दुसरा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा, तुम्ही सत्तेत एकत्र होता, आपण तुम्ही सत्तेत एकत्र असताना शिवसेना भाजप दोन्ही एकत्र विरोधक म्हणून काम करत होते, तसं याच्या बरोबर राहिलो आम्ही आघाडी म्हणून. मला वाटतं एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून जर ते काम करण्याची खरं त्यांची मानसिकता असेल मनापासून, तर निश्चितच काँग्रेस आम्ही राष्ट्रवादी बरोबर काम करण्यामध्ये काही अडचण नाही. धन्यवाद जी चोवीस तासा वेळ दिल्याबद्दल. एकूणच उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आक्रमकपणे सामोरं जाणारच आहे, परंतु भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा बरोबर यावं अशा प्रकारचे प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.